धन्यवाद सर. आपल्या नेतृत्वाखाली 2019 पूर्वीच कदाचित महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याची घोषणा करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित होऊ अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे सर्व मान्यवर आले त्यांचे मी मनापासून आभारासाठी मी पत्रकारांना विनंती करते. आमिर जी, ये यहाँ की मीडिया बहुत बड़ी बड़े पैमाने पर सम्मिलित हुई है इस पूरे जलयुक्त शिवार अभियान में, और पिछले साल भी वो थे और इस साल भी अपने साथ है, और इस पूरे जलयुक्त शिवार अभियान को यशस्वी करने के लिए उनका सहयोग है. सभी से इतना ही निवेदन है कि आज के कार्यक्रम के औचित्य को समझते हुए जलयुक्त शिवार, पानी फाउंडेशन, वाटर कंजर्वेशन, सूखा मुक्त महाराष्ट्र, इन विषयों पर ही हम फोकस करें. हे निश्चित होऊ शकतं, कारण आता 4000 गावं ही टँकरमुक्त झालेली आहेत. आणि आपण जर बघितलं तर टँकरची संख्या ही प्रचंड मागच्याही वर्षी खाली आली. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये खूप जास्त पाणी आपल्याला टँकरने द्यावं लागायचं ते कमी होत आहे. आणि ज्यावेळेस एखादं गाव वॉटर न्यूट्रल होतं त्यावेळेस तिथली टँकरची अवस्था संपते ही मोठी टास्क आहे, पण ही निश्चित पूर्ण करता येऊ शकते. No, first of all, see, there will be no complacency, because our endeavor is to make it lifestyle. So it's not just a 2 month, 3 month program or just a water cup, but it's a complete transformation. And once you inculcate habit of water conservation, once it becomes your lifestyle, I think then you don't have to teach people. So now we are in a mode where people will accept it as a lifestyle. And I think that is the beauty of communication of Amir and all the celebrities, because ultimately you have to touch the hearts of people. Once they understand that it is for them, it's not for government, it's for their well-being, then people practice it all the time. So I'm absolutely sure. I think Amir can also say something about this. Well, I really feel, to be very honest, that is one of my concerns. There will be no complacency from the government side, administration side, or the NGOs working with us or us. हमारे तरफ से कोई complacency आपको नहीं नजर आएगी. लेकिन मुझे कभी कभी सत्य, और मैं ये सच बता दूँ, हमको डिस्कस करते हैं कि लोगों में लगेगा नहीं यार अभी पानी काफ़ी है हमारे पास. लेकिन ये माध्यम से, आपके माध्यम से, मैं सबको ये बोलना चाह रहा हूँ कि जस्ट बिकॉज के लास्ट टाइम हमको अच्छी बारिश मिली है इसका मतलब ये नहीं कि हमारा प्रॉब्लम सॉल्व हो गया. नहीं, उसका हमको सही इस्तेमाल करना है. उससे हमको 10 गुना ज्यादा मेहनत करनी है, और हमको प्रिपेयर्ड रहना है कि कल को कभी, क्योंकि हम 3-4 साल से देख चुके हैं हमको कितनी तकलीफ हुई है एज अ स्टेट. तो हमको वंस एंड फॉर ऑल, ये जो हमने शुरुआत की है, वंस एंड फॉर ऑल अगले 2-3 सालों में महाराष्ट्र को सूखा मुक्त करना है, ताकि आइंदा कभी हमको उसकी जरूरत ही नहीं पड़े. तो इस पैशन के साथ हर महाराष्ट्र को इसके साथ जुड़ना है. आपको 2 मिनट के लगेगा कि नहीं यार बारिश लास्ट टाइम अच्छी हुई थी, अगले टाइम नहीं होगी. तो हमको बारिश हो या ना हो, हमारा काम इतना परफेक्ट हो कि विदाउट रेन, कम रेन के साथ भी हमारा पानी पूरा होना चाहिए. मतलब जो रेन शैडो एरियाज में जो गांव हैं, जब जहां उन्होंने पानलोड का काम किया है, उनको 300 मिलीमीटर, 270 मिलीमीटर पानी भी गिरता है साल में, तब भी वो 3 खेती करते हैं. क्यों? क्योंकि उन्होंने ये प्रिपेयर किया पहले से, उन्होंने पूरा काम करके रखा है. तो हर गाँव को ये काम करना चाहिए, और हमको जरा भी ये नहीं सोचना चाहिए कि पिछले दफा बारिश अच्छी हुई थी. ये हमको मन से निकाल देना चाहिए. बारिश कम हो, ज्यादा हो, बहुत कम हो, तब भी हमारी खेती रुकनी नहीं चाहिए, हमारा पानी, हमारे
हमारे लिए हमारे एनिमल्स के लिए हमको मिलना चाहिए, तो इस इंटेंसिटी से हमको आगे बढ़ना है. सो दैट्स व्हाट आई फील कि सीएम साहब आप भी जरा बोलिए लोगों को कि हमको इसमें रुकना नहीं है, पानी कम ज़्यादा हमको नहीं देखने का. दूसरी बात यह है कि महाराष्ट्र का हर इलाका इतना ब्लेस्ड नहीं है. महाराष्ट्र के करीब करीब 20 डिस्ट्रिक्ट्स में ऐसे इलाके हैं कि जो जिनको हम पेरिनियल ड्राउट में जो रहते हैं, तो उनके लिए तो बारिश अच्छी भी हो जाए तो भी वो बारिश काफ़ी नहीं है. वो तो एक खेती को पानी वो दे सकते हैं, लेकिन खरीफ का सीज़न करेंगे तो रबी का सीज़न नहीं कर सकते, पीने का पानी नहीं रहता है. तो मुझे लगता है कि जो पेरिनियल ड्राउट में रहने वाले जो हमारे इलाके हैं उनके लिए तो इसके सिवा कोई चारा भी नहीं है. तो मुझे लगता है कि लोग साथ देंगे. और अभी मैं सारे तालुकाओं का जिक्र सुन रहा था, तो मैंने ये देखा कि 90% तालुके ऐसे हैं अभी जो हमने सिलेक्ट किए हुए हैं कि जो अवर्षण प्रवण है, जिसमें पेरिनियल ड्राउट होता है. तो मुझे लगता है कि लोगों का बहुत पार्टिसिपेशन इसमें मिलेगा. गांव को जोड़ने के लिए सुप्रीम कोर्ट की आवश्यकता नहीं है, पानी काफी है. मला असं वाटतं की खूप चांगला प्रश्न आहे, कारण पाणी ही एक इकॉनॉमिक कमोडिटी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि वर्षानुवर्ष आपल्याला असं वाटतं की निसर्गाने दिलाय मोफत आहे, कसंही वापरलं तरी चालतं, पण त्याची इकॉनॉमिक कॉस्ट ही प्रचंड मोठी आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आता अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनही आपण नवीन पिढीला पाण्याचं महत्त्व पटवून देतो आहोत. पाणी योग्य प्रकारे वापरलं पाहिजे हे आपण पटवून देतो आहोत. आणि त्याचसोबत आमचे ज्या महानगरपालिका आहेत, स्थानिक प्राधिकरणं आहेत, यांनाही आता आपण ज्या काही 24/7 अशा प्रकारच्या स्कीम्स ज्या दिलेल्या आहेत, या स्कीम्सचा सगळा एमच हा आहे की वॉटर लिकेज हे पूर्णपणे संपलं पाहिजे. आणि साधारणपणे असं लक्षात येतं की जिथे पाणी आपण कमी देतो तिथे पाणी वापर जास्त होतो, कारण लोक भरून ठेवतात. आणि एक मानसिकता अशी असते की खरं तर पाण्याला काही होत नाही, पण आपल्या इथे समजा घरी देखील आपण हंडा भरून ठेवला तर दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी फेकूनच परत पाणी आपण भरतो, कारण आपली एक मानसिकता असते की हे पाणी खराब झालं असेल, हे ताजं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा अवेअरनेस हा थोडासा क्रिएट आपण करतो. या योजना देखील आम्ही अशाच तयार केलेल्या आहेत, ज्यातनं आमचा जो पाणी पुरवठा स्वच्छता विभाग आहे, नगर विकास विभाग आहे, हाही मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करतो आहे. आणि मला असं वाटतं की माध्यमं देखील मोठ्या प्रमाणात या संदर्भात जाणीव जागृती करत आहेत, लोकांमध्ये अवेअरनेस येतो आहे म्हणजे असं मी बिलकुल म्हणणार नाही. अजूनही भरपूर आपण पाणी वेस्ट करतो, पण ते कमीत कमी म्हणजे त्याचा वापर कसा करता येईल, ऑप्टिमम आपण कसा वापर करू शकू याचा प्रयत्न केला पाहिजे. देखिए, जो बेंगलोर में है वो बड़ी दुख की बात है और इससे हम सबको बड़ा दुख होता है. हमको शर्म लगती है कि ऐसा हमारे देश में कभी होता है. और यकीनन हमें और सरकार को, हर राज्य की सरकार को इसके लिए कदम उठाने हैं और ये कंटिन्यूस कोशिश है. मुझे लगता नहीं कि किसी का इसका कोई एक हल है. और अगर हम महिलाओं की बात करें तो मेरे मन में
दो तीन जो विचार हैं जो हमने हमारे शो पे भी रखे थे वो यही है कि जब लॉ एंड ऑर्डर बहुत सख्त हो जाएगा और जुडिशरी बहुत जल्दी काम करेगा. आप देखिए अमेरिका में आप देखिए तो अगर ऐसा कोई इंसिडेंट होता है तो विद इन 2-3 मंथ्स गिल्टी आदमी को केस ख़त्म होके उसको सज़ा भी मिल जाती है. जब ये इसमें बदलाव आएगा ना तब मुझे लगता है एक बड़ा बदलाव आएगा. आज के डेट में जो लड़कियों के साथ छेड़छाड़ करते हैं गलत काम करते हैं उनको ये मन में है कि हमारे साथ कुछ कुछ खास होने वाला नहीं. जब हमको ऐसे एग्जाम्पल सामने आएंगे कि विद इन 2-3 मंथ्स जिस आदमी ने भी ऐसा किया है जिस व्यक्ति ने ऐसा किया है वो बिहाइंड बार से उसको लंबी सज़ा मिली है और कंटिन्यूसली हम ये देखते आएंगे तब ये परिस्थिति बदलेगी. मुझे लगता है लोगों में डर पैदा होगा. ये मुझे लगता है बहुत इंपॉर्टेंट चीज़ है. और हम जहाँ तक लेडीज़ का सवाल है मुझे लगता है हम जो जिस विषय पर हम काम कर रहे हैं पानी का विषय उससे एक अलग महिलाओं को बहुत इनकी ज़िंदगी में एक बहुत बड़ा बदलाव आएगा. और हम अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं हमारे फिल्मों के ज़रिए हमारे शो के ज़रिए कि हम लोगों में सेंसिटिविटी बढ़ाएं इन सब विषयों को लेकर. आपण एक शेवटचा प्रश्न घेणार आहोत कारण सीएम साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचंय. नाही, जलयुक्त शिवार हे केवळ पाण्यापुरतं मर्यादित नाही आहे. आणि जसं आपल्या इथले एक्सपर्ट सगळे सांगतात की म्हणजे आपला प्रश्न केवळ पाणी अडवा नाही, आपला प्रश्न हा सॉईल अडवा देखील आहे. आणि याच्यातला एक जो भाग आहे जी आपण बांधबंदिस्ती करतो आहे किंवा वेगवेगळे जे आपले इंटरव्हेन्शन्स आहेत हे सॉईल कन्झर्वेशनचे आहेत. कारण सॉईल कन्झर्व केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण शेतीत जे काही अपेक्षित परिवर्तन आहे ते करू शकत नाही. आणि जर माती वाहत गेली म्हणजे माथ्यावर किंवा एरिया ट्रीटमेंटचं जे काम आपण करतो आहे त्याच्यामध्ये मुख्य काम तेच आहे. नाहीतर मग आज तुम्ही खोदलं आणि उद्या ती सगळी सिल्टिंग त्या ठिकाणी झालं तर ते होऊ शकणार नाही. तर हा त्यातला इंटिग्रल भाग आहे. आणि सर प्लांटेशनच्या संदर्भातला खूप मोठा ड्राईव्ह आपण घेतला आहे. आपण बघितलं मागच्या वर्षी 2.5 कोटी आपण वृक्ष लावले, यावर्षी 10 कोटी, पुढच्या वर्षी 25 कोटी, म्हणजे आपण 50 कोटी वृक्ष या ठिकाणी लावतो आहे. आणि हे अगदी कन्झर्वेटिव्ह आपण अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे की 2 वर्षापेक्षा कमी वय असलेलं वृक्ष लावायचं नाही. कारण 2 वर्षाचं वृक्ष जर आपण लावलं आणि म्हणून पहिल्या वर्षी 2.5 कोटी वृक्ष आपण तसे तयार करू शकलो, पण 50 कोटी वृक्ष तयार करायची सुरुवात केली आहे, 4थ्या 5व्या वर्षी तेवढे वृक्ष आपल्याजवळ असतील. त्यामुळे हा देखील त्यातला एक भाग आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतात ते योग्य आहे. नुसतं वॉटर कन्झर्वेशन करून चालणार नाही, सॉईल कन्झर्वेशन करावं लागेल, प्लांटेशन करावं लागेल, तेही आपण करतो आहोत. थँक्यू. सर्व मीडिया आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम इथे संपला असं मी घोषित करते.